कागल इथं राजे समरजित सिंह घाटगे यांच्या वतीनं शिवजयंती लोकोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला. जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय अशा जयघोषात 12 किल्ल्यावरून आणलेल्या 12 शिवज्योती ज्योती कलश आणि मातींच्या कलशांचं स्वागत करण्यात आलं. समरजित सिंह घाटगे आणि नवोदिता घाटगे या उभयंतांच्या हस्ते कलशांची विधिवत पूजा करण्यात आली आणि छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. महिलांनी शिवजन्मकाळ साजरा करत पाळणा गायला. सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला 12 किल्ल्यावरून आणलेल्या शिवज्योती जल आणि मातीच्या कलशांचं जल्लोषी वातावरणात राजे समरजित सिंह घाटगे यांनी स्वागत केलं. शहराच्या मुख्य रस्त्यावरून संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली. शिवजन्म सोहळ्यासाठी पाळण्याची सजावट करण्यात आली होती. महिलांच्या हस्ते नामकरण सोहळा करण्यात आला. यावेळी तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉक्टर शीतल मालुसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर स्वराज्य निर्माण करण्यासाठी तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची माहिती सांगितली. महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहून नवोदिता घाटगे म्हणाल्या, सर्व क्षेत्रात महिलांचं कार्य उल्लेखनीय आहे. कागल तालुक्यातल्या महिलांना जिजाऊ महिला संघटनेनं व्यासपीठ दिलं असून त्याचा उपयोग योग्य रीतीनं होत आहे. महिलांचं झपाट्यानं सबलीकरण होत आहे. पुरुषांच्या बरोबरीनं महिला काम करत आहेत असं सांगत समरजित सिंह घाटगे म्हणाले की 2 दिवसांपूर्वी नवोदितांच्या बरोबर पैज लावली होती. शिवजयंती लोकोत्सवाला पुरुष की महिला जास्त येणार, यामध्ये महिलांची संख्या पाहता ही पैज नवोदितांनी जिंकल्याचं त्यांनी सांगितलं.